या पाठात आपण प्रेपोजिशन संदर्भात सविस्तर अभ्यास करूया अ प्रेपोजिशन शोज द रिलेशनशिप बिटवीन नाऊन प्रोनाऊन ऑर अनादर वर्ड इन द सेंटेन्स इट इज प्लेस्ड बिफोर नाऊन ऑर प्रोनाऊन म्हणजेच जो शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येऊन त्याचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी दर्शवला जातो त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात आता प्रेपोजिशनच्या प्रकारानुसार आपण त्यांचा अभ्यास करूया काइंड्स ऑफ प्रेपोजिशन्स प्रेपोजिशन ऑफ प्लेस स्थलवाचक शब्दयोगी अव्यय यात ऑन इन अंडर बिलो यांचा समावेश होतो time, काल वाचक या प्रेपोजिशन ऑफ टाईम कालवाचक शब्दयोगी अव्वे. यात ऑन या प्रेपोजिशनचा आपण अभ्यास करणार आहोत प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट स्थितीवाचक शब्दयोगी अव्वे. टू इन टू टू वर्ड्स ऑन टू ऑन म्हणजे च्या वर हे प्रिपोजिशन स्थलवाचक आणि कालवाचक क्रिया दर्शवण्यासाठी वापरले जाते द वर्ड ऑन इज यूज विथ सरफेसेस इंडिकेट समवन ऑर समथिंग इज ऑन द सरफेस ऑफ अ थिंग ऑन टॉप ऑफ इट द वर्ड ऑन इज यूज्ड फॉर द डे ऑफ द वीक एखादी वस्तू ही दुसऱ्या वस्तूवर ठेवलेली असते पण त्या दोन्ही वस्तूंचा एकमेकींना स्पर्श झालेला असतो चला तर काही उदाहरणांद्वारे आपण हे प्रिपोजिशन समजून घेऊया दिस आताच या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डस्टर हे टेबलावर आहे म्हणजेच टेबल आणि डस्टर या दोन्हींचा एकमेकांना स्पर्श झालेला आहे म्हणून या ठिकाणी आपण ऑन हे प्रेपोजिशन वापरले आहे द डस्टर इज ऑन द टेबल नाव लुक ॲट दिस पिक्चर केअरफुली काय दिसत आहे या चित्रात भिंत आणि भिंतीवर एक चित्र काढलेले आहे मग या ठिकाणी कोणत्या प्रेपोजिशनचा आपल्याला उपयोग करावा लागेल देअर इज अ पिक्चर ऑन द वॉल का बरं ऑन या प्रेपोजिशनचा वापर करायचा तर भिंत आणि चित्र या दोघांचाही एकमेकांना या ठिकाणी स्पर्श झालेला आहे चित्र हे भिंतीवर काढलेलं आहे म्हणून देअर इज अ पिक्चर ऑन द वॉल आता आपण एक वाक्य पाहूया आय विल सी यू मंडे या ठिकाणी रिकाम्या जागी कोणते प्रेपोजिशन येईल आय विल सी यू ऑन मंडे आता या ठिकाणी ऑन हे प्रेपोजिशन काळ दर्शवण्यासाठी वापरण्यात आलेले आहे म्हणून आय विल सी यू ऑन मंडे आता पुढील प्रेपोजिशन आहे अंडर अंडर म्हणजे च्या खाली ऑन द ग्राउंड लोअर दॅन समथिंग यामध्ये एका ही एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या खाली असते पण त्यांचा एकमेकींना कोणताही स्पर्श नसतो त्या दोन वस्तूंच्या मध्ये काही अंतर असते चला तर काही उदाहरणांद्वारे आपण हे प्रेपोजिशन समजावून घेऊया आत्ता आपण या व्हिडिओमध्ये पाहिली की चेंडू हा त्या टेबलाच्या खाली आहे म्हणजेच चेंडू आणि टेबल यांचा एकमेकांना स्पर्श नाही चेंडू आणि टेबल या दोन्ही वस्तूंमध्ये काही अंतर आहे म्हणून या वाक्यात अंडर या प्रिपोजिशनचा उपयोग करण्यात आला आहे द बॉल इज अंडर द टेबल नाव सी द नेक्स्ट पिक्चर केअरफुली काय दिसत आहे या चित्रात या चित्रात एक माणूस हा झाडाखाली बसलेला आहे झाड आणि तो माणूस यामध्ये अंतर आहे म्हणून या ठिकाणी अंडर या प्रेपोजिशनचा आपल्याला उपयोग करायचा द मॅन इज सिटिंग अंडर द ट्री अशा प्रकारे अंडर हे प्रेपोजिशन वाक्यामध्ये वापरले जाते पुढील प्रेपोजिशन आहे बिलो बिलो म्हणजे च्या खाली कमी कमी दर्जाचा लोअर दॅन समथिंग बट अबाव ग्राउंड हे प्रेपोजिशन लेवल दाखवण्यासाठी म्हणजेच एखादी वस्तू वर आहे दुसरी वस्तू त्याच्या खाली आहे बरोबर त्याच्याच खाली ऑन सेम सरफेस अशा ठिकाणी या बिलो प्रेपोजिशनचा उपयोग केला जातो नाव सी द पिक्चर केअरफुली या चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करा या चित्रामध्ये सरफेस आणि फिश यांची लेवल दाखवलेली आहे द फिश आर द सरफेस या ठिकाणी रिकाम्या जागी बिलो हे प्रेपोजिशन येईल द फिश आर बिलो द सरफेस आता पुढील चित्राचे निरीक्षण करा या चित्रात टी व्ही आणि रिमोट यांचा परस्परांशी संबंध आहे रिमोट हे अगदी टीव्हीच्या बरोबर खाली आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला बिलो या प्रेपोजिशनचा उपयोग करावा लागेल कीप द रिमोट बिलो द टी व्ही आता पुढील चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा या चित्रात झाड जार आणि झाडाची मुळे दाखवलेली आहेत झाडाची मुळे ही जमिनीत असतात ऑन सेम सरफेस झाड आणि मुळे यांचा परस्परांशी संबंध आहे म्हणून दिअर इज द रूट बिलो द ट्री म्हणून या ठिकाणी बिलो हे प्रेपोजिशन वापरण्यात आले आहे आता पुढील चित्र पहा या चित्रामध्ये डोळा आणि त्या डोळ्याच्या खाली काहीतरी झाले मग हे आपण कसे सांगणार ऑन सेम सर्फेस असल्यामुळे या ठिकाणी बिलो या प्रेपोजिशनचा उपयोग करावा लागेल म्हणून व्हॉट हॅपन बिलो युअर आय आता पुढील प्रेपोजिशनचा सविस्तर अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू